सर, तुम्ही आज राज्यपालांना भेटण्यासाठी आलेला होता, आज बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे, काय सांगाल, भेट नेमकी कुठल्या विषयावरती, कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? चर्चा या विषयावर झाली की आज बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आम्ही माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांची वेळ घेतलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला 11 वेळ दिली होती आणि आज राजभवनामध्ये बुद्धाची मूर्ती ठेवलेली होती. त्या बुद्ध मूर्तीला त्यांनी आम्ही सर्वांनी पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण राज्यपालांचं आभार मानलं की आपण आम्हाला बुद्ध जयंतीची वेळ दिलेली आहे. माननीय राज्यपालांनी सुद्धा गौतम बुद्ध हे विश्वामधले शांतीदूत होते आणि प्रज्ञाशील करुणाचा जो त्यांचा विचार आहे, हा करुणेमुळं माणसं जवळ येतात आणि अशा पद्धतीनं माणसांना जवळ आणण्याचं जे काम आहे, जोडण्याचं जे काम आहे, समतेचं जे काम आहे, ते गौतम बुद्धांनी केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे आणि ते भारतातले होते याचा आम्हाला अभिमान आहे, अशा पद्धतीची भूमिकाही त्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि त्या पद्धतीनं आता मागच्या वेळेला पदोन्नतीमध्ये आरक्षण जे आहे, म्हणजे ते आरक्षण मिळण्याच्या संबंधात मागच्या वेळेला आम्ही त्यांना निवेदन दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 1 जूनपासून 7 जूनपर्यंत सर्व महाराष्ट्रभर जिल्हा आणि तालुका कचेऱ्यांवर, तहसील कचेऱ्यांवर, जिल्हाधिकारी कचेऱ्यांवर, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आंदोलन होणार आहे आणि हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन सोशल डिस्टन्सिंग ठेवून 20-25 लोकांनी एकत्रित येऊन ते आंदोलन करण्याच्या सूचना मी सगळ्या कार्यकर्त्यांना दिलेली आहे. त्याप्रमाणे 1 जून ते 7 जून असा सप्ताह जो आहे, हा सप्ताह प्रमोशनमध्ये रिझर्वेशन मिळालंच पाहिजे या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचं आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर दुसरा एक विषय आहे की चैत्यभूमी जी आहे, ही चैत्यभूमी आमची अत्यंत पवित्र असणारी भूमी आहे आणि त्या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट आणि लवर्स पॉईंट जो आहे तो करण्याच्या संबंधामध्ये काहीतरी बांधकाम त्या ठिकाणी सुरू आहे. महानगरपालिकेला माननीय शहर साहेबांना, आयुक्तांना आपण पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पवित्र जागेवर अशा पद्धतीचा जो स्पॉट आहे तो करणं योग्य नाही आहे आणि त्याच्या आजूबाजूला कुठंतरी बाजीप्रभू देशपांडे उद्यान आहे, त्याच्या बाजूला तो पॉईंट करायला हरकत नाही आहे. एकदम चैत्यभूमीच्या बाजूला अशा पद्धतीचा पॉईंट करणं हे त्याचं आमच्या चैत्यभूमीचं जे पावित्र्य आहे, त्या पावित्र्याला धक्का लागणार आहे आणि त्यामुळं आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं चैत्यभूमीवर आंदोलन आहे आणि अशा पद्धतीनं तो पॉईंट जो आहे तिथं तो असू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आता सर, 2-4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये टौक्टे वादळ येऊन गेलं, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कोकण परिसरातल्या रहिवाशांचं नुकसान झालं. शासनानं अजून मदत करतो म्हटलं पण मदतीची घोषणा केलेली नाही आहे. मदतीची घोषणा जी आहे ती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचं मीडियावर आपण पाहिलेलं आहे. पण ती मदत काय देणार आहे, किती ते देणार आहेत, कोणाला देणार आहेत या संबंधातली माहिती अजिबात नाही आहे. म्हणजे एक तर प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट करून चालणार नाही आहे, केंद्राच्या वतीने आपल्याला मदत मिळणार आहे, परंतु अगोदर केंद्राला आपला रिपोर्ट जो आहे राज्य सरकारच्या वतीने जाणं अत्यंत आवश्यक आहे की आमचं एवढं नुकसान झालेलं आहे आणि त्याप्रमाणे केंद्र सरकारच्या वतीने नक्की मदत मिळेल. एक तर या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे ही सातत्यानं माननीय नरेंद्र मोदी आणि केंद्राकडे बोट करून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये केंद्राला ते जबाबदार धरत आहेत, परंतु आपण मात्र काय करतो आहोत तिकडे त्यांचं लक्ष अजिबात नाही आहे. त्यामुळं गुजरातला 1000 कोटी रुपये दिले गोष्ट खरी आहे, कारण गुजरातमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रालाही मदत मिळणार आहे, मी माननीय प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि PMO ला माझं पत्र पोहोचलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रालाही जी मदत आहे ती मदत मिळाली पाहिजे, पण ती किती मिळाली पाहिजे त्यासाठी सगळा जो रिपोर्ट आहे तो महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर केंद्राकडे सबमिट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर मग केंद्राच्या वतीनं काही मदत आपल्याला मिळणारच आहे, परंतु केंद्रानेच आम्हाला मदत द्यावी आणि आम्ही काहीच करायचं नाही असं होणं योग्य नाही आहे. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनेही आपल्या बजेटमधून कोकणवासियांना आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे टौक्टे वादळामुळं त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मागच्या वेळेला की गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जे वादळ आलं होतं, निसर्ग वादळ जे आलेलं होतं, त्यावेळेलाही मदत जाहीर करण्यात आली
परंतु अनेक लोकांना अजून ती मदत मिळाली नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। जी माहिती मिळते त्यानुसार केवळ 47 कोटी रुपये एवढी अमाऊंट जी आहे ती दाखवली जाते नुकसानाची, जे पंचनामे करण्यात आले त्यातून, आणि केंद्राला मात्र मागताना 1500 कोटी रुपये मागितले जात आहेत। कशा पद्धतीचं हे समीकरण असतं, कशा पद्धतीनं केंद्राचा वाटा किती असतो आणि राज्याचा वाटा किती असतो? आता हे जर 47 कोटीचं नुकसान झालेलं असेल तर केंद्राकडून 1000-1500 कोटीची मागणी करणं हे अत्यंत अयोग्य आहे। एकतर जेवढं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये 50-50% जो वाटा आहे तो केंद्राचा आणि राज्याचा असणं अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे केंद्राकडूनही काय मदत मिळेल। पण जर 47 कोटी रुपयाचं फक्त नुकसान असेल तर राज्याने तो भार उचलला पाहिजे, परंतु केंद्राकडूनही काय रक्कम मिळवून देण्याचा नक्की आपण प्रयत्न करणार आहोत। पण राज्यांनी सुद्धा आपल्या बजेटमधून काही पैसे खर्च केले पाहिजेत अशी आपली मागणी आहे। महाविकास आघाडी कोणालाच सोडत नाही, राज्यपालांवर सुद्धा ते आरोप करत आहेत। 12 आमदारांच्या मुद्द्यावर राज्यपाल यांनीच फाईल गायब केली किंवा ते फाईलवर बसून राहिल्यात किंवा वादळात ती उडून गेली अशा पद्धतीचे वक्तव्य मध्यंतरीच्या काळात सामनातून दिसून आले। मला असं वाटतं की सामनातून माननीय महामहिम राज्यपालांवर टीका करणं अत्यंत अयोग्य आहे। एकतर महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे ते गव्हर्नर आहेत, आणि गव्हर्नर हे जे पद आहे ते आदरणीय पद आहे, ते टीका टिप्पणी करण्याचं पद अजिबात नाही आहे। एक तर जर यादी ते दिली असेल तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपालांना फोनवर तरी बोललो पाहिजे किंवा त्यांना येऊन भेटलं पाहिजे, त्यांची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे। पण अशा पद्धतीची कसली चर्चा न करता आरोप प्रत्यारोप करण्याचं जे काम आहे ते काम सुरू आहे। मला असं वाटतं की त्या 12 आमदारांच्या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब माननीय राज्यपालांची भेट घेतली पाहिजे आणि त्यांच्याशी चर्चा करून हा जो तिढा आहे तो तिढा सोडवला पाहिजे, मार्ग काढला पाहिजे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर राज्यपालांची भेट घ्यावी आणि त्यांच्याशी जर यादी आहे ती यादी त्यांच्याकडे असेल, नसली तर नवीन यादी जी आहे ती बायोडाटासह त्यांना ते द्यावी आणि हा मार्ग एका महिन्याभरामध्ये मार्गी लावावा। त्यांचे आमदार होऊ नयेत असं आमची इच्छा अजिबात नाही आहे। आमचं सरकार येणार आहे म्हणून राज्यपाल वेळ दवडत आहेत असा आरोप करणं अत्यंत अयोग्य आहे। म्हणजे आमचं काही सरकार येण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे। एकतर महाविकास आघाडीचं सरकार आहे ते पडलं तर आमचं सरकार येईल, पण जोपर्यंत तुमचं सरकार आहे तोपर्यंत तुमचे जे आमदार आहेत ते तुमचे आमदार झाले पाहिजे। त्याप्रमाणे मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राज्यपालांची भेट घ्यावी आणि हा मार्ग जो तिढा आहे तो तिढा सोडवावा असं माझं त्यांना आव्हान आहे। यांनी नितेश राणे असं म्हणालेले आहेत की विजय वडेट्टीवार यांना कोकणामध्ये येऊ द्यायचं की नाही हा विचार करावा लागेल, कारण टौक्टे वादळाच्या संदर्भात त्यांच्या विभागानं कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसली काय कोण कोणा नितेश राणे जे आहेत ते आपले कणकवलीचे आमदार आहेत, माननीय नारायण राणे यांचे जे चिरंजीव आहेत ते कोकणातले ते नेते आहेत आमदार आहेत, त्यामुळं कोकणाला मदत मॅक्झिमम मिळाली पाहिजे असं जे त्यांचं म्हणणं आहे ते बरोबर आहे। आणि जर मदत मिळत नसेल तर वडेवट्टीवार असतील किंवा इतर जे मंत्री असतील त्यांना मी फिरू देणार नाही असं जे त्यांनी आव्हान केलेलं आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे, कारण फक्त घोषणा करून चालणार नाही आहे, लोकांपर्यंत मदत पोचली पाहिजे आणि ती फक्त कोकणवासियांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम जरी सरकार करत असेल तर जरूर मंत्र्यांना त्या ठिकाणी अडवलं पाहिजे असं माझं मत आहे। सामनाच्या अग्रणी एकातून आज केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करण्यात आली की करोना यांच्यासाठी महत्वाचा नाही आहे, फक्त निवडणुका महत्वाच्या, आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी पाठीमागे लागलेले आहेत, त्यामुळे गंगेची आता शवानी होण्याची वेळ आलेली अशी टीका केलेली। काय काय टीका आली? कोरोनाच्या काळामध्ये उत्तर प्रदेश असेल किंवा पश्चिम बंगाल असेल निवडणुकांचंच फक्त भाजपला पडलेलं आहे, निवडणुकांचंच लक्ष आहे, कोरोनामध्ये लक्ष घालत नाही आहे, त्यामुळे आता पश्चिम बंगाल जर उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये लक्ष घालत असतील तर गंगेचीही शववाहिनी होईल। नाही, मला असं वाटतं की सामनामधून जी टीका असते ती टीका ही अनावश्यक अशा पद्धतीची टीका असते, आणि सामना हे जे आहे ते ज्यांचा सामना करायला पाहिजे त्यांचा सामना न करता सामना करणाऱ्यांबरोबरच दोस्ती करून आता ते सरकारमध्ये आलेले आहेत, आणि सामनामधून अशा पद्धतीची टीका होते जे निवडणुका जाहीर झाली असतील तर त्या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणं हे बीजेपीचं कर्तव्य आहे। जर इलेक्शन कमिशननी निवडणुका जाहीर केल्या नसत्या तर काही प्रश्न नव्हता। आता उत्तर प्रदेशची निवडणूक जी पुढच्या वर्षी आहे
तर त्यासाठी मोर्चे बांधणी करण्याच्या संबंधामध्ये त्यांना अधिकार आहे आणि कोरोनाकडे लक्ष दिलं नाही असं अजिबात नाही आहे. माननीय नरेंद्र मोदी आणि 10 वेळेला मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे गेल्या वर्षभरामध्ये. त्यांच्या अडचणी समजून घेतलेली आहे. त्यांना जी काही मदत देणं शक्य आहे ती केलेली आहे. जवळजवळ 1,70,000 कोटी रुपये 80 कोटी लोकांना जे धान्य आहे ते पुरवलेलं आहे, औषधं पुरवलेली आहे, लस पुरवलेली आहे. महाराष्ट्र हा सगळ्या देशामध्ये नंबर 1 लस देण्यामध्ये आहे असं माननीय राजेश टोपे जाहीर करतायत. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला मॅक्झिमम लस मिळालेली आहे. त्यामुळं फक्त आरोप करण्याचं जे काम आहे ते काम सामनामधून होत आहे. आणि म्हणून माननीय संजय राऊत यांना माझं आव्हान आहे की नुसती टीका टिप्पणी करण्यापेक्षा काही विधायक सूचना करा, सरकारने काय केलं पाहिजे हे आपण सांगा. आपण काय करताय, आपलं सरकार काय करतंय ते सांगा. सगळ्या गोष्टी केंद्राकडे सोपवायच्या. महाविकास आघाडीचे सगळे मंत्री जे आहेत त्या मंत्र्यांना नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारशिवाय काही ते दिसत नाही आहे. रोज त्यांच्यावरती काही ना काहीतरी आरोप करण्याचा प्रयत्न होतो आणि मास्क वापरला तरी टीका होते. एका वेळेला मास्क नाही घेतला तरी टीका होते. अशा पद्धतीने मला असं वाटतं की पंतप्रधानांचा अपमान करणं हे अत्यंत अयोग्य आहे आणि हे आलतू फालतू लोक जे आहे ते पंतप्रधानांवर टीका करतायत ही गोष्ट बरोबर नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे आज